जामाई सासुरा सासुरा ओलांडना उंबराग जामाई सासुरा सासुरा उन्हें गोड़े काढ़ल पुनी हस तरह तो बड़ बकुनान को पर तो माहेरी पुत्र पुत्र होइल कदु एवं को कड़ी उलट बोलू मैं को बकरो शिर जोड़ी सांगाया तर सापे सांगाया तर सापे पड़ कठिन सगले रोज रोज कसरत तारे भरची होणार सोना मिया घरची रोज रोज कसरत तारे भरची होणार सोना मिया घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशे थोडी गोड थोडी मिरची थोडी गोड थोडी मिरची होणार सोना मिया घरची होणार सोना मिया घरची अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा जखमा सुगंधी अशा ह्या झाल्यात काळ झाला केलेत वारे त्याने तो मोगरा असावा अशी ही जान्हवी तेजस्वी प्रधान तिचंट टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आणि रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा असं ज्याचं कधी वर्णन आपण पुरुषांचं करतो तो या ठिकाणी बसलेला शशांक केतकर श्री आणि या साहित्य संमेलनाचे आपले तरुण तडफदार आणि वेगळे दिशा देणारे स्वागताध्यक्ष किशोरबाई धारिया यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने जी लेखिका जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे असं आपण नेहमी म्हणतो ती आपली आई असते आणि ह्या सगळ्यांची आई म्हणजे कोणती लेखिका ही साक्षात मधुगंधा कुलकर्णी तुमच्या बरोबर आहे त्यांचे स्वागत आणि आपल्या लाडक्या रायगडचा सिने अभिनेता तुमच्या आमच्यामध्ये असलेला रमलेला आणि सातत्याने आपल्याबरोबर सावली असलेला गुणी कलावंत ज्येष्ठ कलावंत मनोज जोशी हिंदी चित्रपटसृष्टी आणि संपूर्ण गुजराती रंगभूमीवरचा असमर्थ अभिनेता या ठिकाणी आहेत आपण यांच्याशी अतिशय छान गप्पा मारणार आहोत तुम्ही गोंधळ करणार नसाल तर तत्पूर्वी या पटांगणाच्या बाहेरच्या बाजूला एक मोठा LED स्क्रीन आहे ज्यांना आत खूप गुदमरल्यासारखं होत असेल बाहेर स्वच्छ चांदण्यामध्ये तो आस्वाद घ्या इथे जान्हवी लांब आहे तिथे एकदम जवळ दिसेल तुम्हाला त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ शकता यानंतर मी विनंती करतो याचे सन्माननीय आपले स्वागताध्यक्ष किशोरबाई धारिया की त्यांनी येऊन या ठिकाणी प्रथमतः सिने अभिनेता मनोज जोशी यांचं या ठिकाणी स्वागत करावं मनोज जोशींचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया मनोज जोशींनी अनेक हिंदी मराठी आणि गुजराती रंगभूमीवरचे नाटकं आणि चित्रपट केलेले आहेत आपण त्यांना अनेक चित्रपटातून पाहतो असा एक विनोदी आणि अस्सल मराठी असा कलावंत त्यांचं स्वागत या ठिकाणी यानंतर मी या होणार असून मी या घरची या लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो किशोरबाईंनी त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करावं टाळ्यांच्या गजरामध्ये या लेखिकेचं स्वागत करा कारण त्यामुळे हे दोन कलावंत आज आपल्याला या ठिकाणी भेटतात कोकणाचं प्रतीक म्हणून कल्पवृक्ष आम्ही या ठिकाणी तुम्हाला भेट देतोय आणि प्रत्येकाला वाटतं की असा श्री आमच्या घरात असावा तो श्री शशांक केतकर याचं स्वागत करण्यासाठी किशोरबाईंना विनंती शशांकचं देखील स्वागत करावं कल्पवृक्ष आणि ही जान्हवी त्या शशांकला अडकवणारी घायाळ करणारी तिचंही मनापासून स्वागत किशोरबाईंना विनंती त्यांनी तिचं देखील मनापासून स्वागत करावं किशोरबाई एक मिनिट आज एक महाराष्ट्राचा लाडका आवाज आणि महाराष्ट्र सुपुत्र संमेलनाचा प्रमुख मार्गदर्शक आणि आमचा मित्र संजय भिस्कुडे याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत
किशोरबाईंना विनंती करतो की त्यांनी या संजयचं जोरदार स्वागत करावं. आपल्या टाळ्या कमी पडत आहेत. धन्यवाद. खरं तर साहित्य संमेलन म्हटल्यानंतर रात्री कवी संमेलन असतं किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असतो, पण किशोरबाईंच्या मनामध्ये ही संकल्पना होती की महाडमध्ये असा कलावंत यावेत, त्याच्या जोडीला कुठलीही नाट्यकृती असेल, चित्रपट असेल, कोणतीही मालिका असेल, याच्यामध्ये मूळ जो असतो त्याचा कर्ता करिविता पुरुष किंवा ती स्त्री हे लेखक किंवा लेखिका असतात, त्यांच्या समवेत त्या कलावंतांना आणावं म्हणून किशोरबाईंनी या ठिकाणी भूमिका मांडली. किशोरबाईंना विनंती करतो की या तरुणांना हे तरुणांचं साहित्य संमेलन म्हणून वेगळी दिशा देण्यासाठी तुमच्या मनात काय संकल्पना होता आणि हे सगळे कलावंत आज या ठिकाणी कशा अर्थाने उभे आहेत? महाडकर रसिक, इथे 15व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाकरता आलेले कोकणातील सारे साहित्यिक आणि माझ्या तरुण मित्रांनो, आपण नेहमीच ज्यांना टी व्हीवर बघतो त्यांना आपल्या गावात आपण बऱ्याच वेळेला आणलेलं आहे, पण आता लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर असणारे दोघं शशांक आणि तेजस्विनी, ज्यांना जानवी आणि श्री अशीच ओळख आहे, आणि त्यांना हे जानवी आणि श्री हे नाव नक्की मिळालं कसं? त्यांनी आपल्याला लोकप्रियतेच्या शिखरावर गाठण्यासाठी केवळ सुरुवात कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही टी व्ही मालिकेची असेल, सिनेमाची असेल, ती साहित्यातनंच होते हे कळण्याकरता आपल्या मनामनात ज्यांनी जागा मिळवले ते श्री आणि जानवी यांना आपल्या मनात कशी जागा मिळाली ते सांगण्यासाठी ह्या लेखिकेच्या मालिकेच्या लेखिका आलेल्या आहेत कुलकर्णी. मला मनापासून आनंद वाटतोय. आणि आमचाच असणारा आमचा मोठा भाऊ मनोज जोशी, जो आज सगळ्या सिनेसृष्टीत अतिशय उच्च अशा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे, आणि साहित्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर चाणक्य नाटक की ज्या आजही आपल्याला चाणक्य नीती शिकवतं, ते चाणक्य नाटकाचे सतत प्रयोग चालू आहेत. आज गुजरातमध्ये त्याचे 400 प्रयोग झालेत आणि पुन्हा या चाणक्य नाटकाचे प्रयोग आहेत. मनोज, या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगतोय की आज तुम्ही तेजस्विनी आणि श्रीला घेऊन आलायत. मला महाडकरांना सांगावं असं वाटतं मित्रांनो की तेजस्विनी आणि श्री मला येणाऱ्या काळात तुमच्यात बघायच्यात आणि त्या तुमच्यातल्या तेजस्विनी आणि श्री व्हावेत म्हणून आज ह्या सगळ्या तेजस्विनी श्री आणि तुमच्यातल्या मृदुगंधा कुलकर्णी तयार व्हाव्यात. तुमच्यातल्या लेखिका, तुमच्यातल्या कविता यांना सामान्यपणे लोकप्रियतेचा उच्चांक कसा करता येतो, साहित्यिकांच्या साहित्याला खऱ्या अर्थाने अर्थ कसा प्राप्त होतो हे कळण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. माझी एकच विनंती आहे की आज श्री आणि तेजस्विनी आत्ताच माझ्याशी सांगितलेलं आहे त्यांनी की जेवढ्या वेळा बोलवाल तेवढ्या वेळा महाडला यायला तयार आहेत, ते महाडच्या प्रेमात पडलेले आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम शांततेत त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांच्या मनात काय ते जाणून घेऊया आणि त्याकरता कृपया शांतता ठेवा. जेवढी शांतता राहील तेवढा जास्त वेळ त्यांना देता येईल. आणि किती गोड चेहरे आहेत. मला कुलकर्णीजी तुम्हाला सांगावं असं वाटतं की केवळ गोड चेहरे चालत नाहीत तर असणाऱ्या तुमच्या भूमिकेतल्या ह्या भूमिका आहेत त्या अतिशय तेजस्वी आहेत आणि अतिशय प्रामाणिक आहेत. म्हणजे आता लोकांना ओंगळ पोंगळ आणि काहीतरी अवास्तव बघण्यापेक्षा प्रामाणिकता बघायला आवडते हे ह्या निमित्ताने तुम्ही दाखवून दिलेलं आहे आणि तुमचं मनापासून कौतुक. मनोजभाई, तुम्ही रात्री 3 येऊन सुद्धा आज इथे आमच्याबरोबर आलात आणि यांना घेऊन आलात. आपल्या साऱ्यांच्या वतीने पुन्हा मनोजभाईंकरता ताळ्या वाजवा, कारण त्यांच्या त्यांना तेजस्विनीजी काका म्हणतात. म्हणजे एका सिलेकलावंताला, महाडच्या सिनेकलावंतांना ह्या सिनेसृष्टीत असणारा आदर लक्षात घ्या. त्यांच्या आदरापोटी त्या आल्यात आणि परत येण्याला तयार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा मनापासून तुमचं अभिनंदन. 15व्या कोकण साहित्य परिषदेच्या निमित्ताने तुम्ही आलायत. ह्या कोकण साहित्याच्या परिषदेच्या निमित्तानं आमचे येणारे नव साहित्यिक आहेत, नवसाहित्यांचं हे चैतन्य आणि नवसाहित्यांना दिशा मिळावी म्हणून आजच्या आपल्या चैतन्यातून, आपल्या आपल्या चर्चेतून काहीतरी विषय मिळावा एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा एक आभार. धन्यवाद किशोरबाई. एक बरं झालं की आता मनोज जोशी ना